येस, आपण आलेलो आहोत उकडीच्या मोदकांच्या फॅक्टरीत आणि इथे बनणार आहेत गणेशोत्सवात दिवसाला 25,000 जास्त मोदक. ते कसे बनतात एवढ्या क्वांटिटीमध्ये, त्याची चव कशी आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बाप रे, म्हणजे स्वागतच मोदकांनी केलेलं आहे आपलं. चला, स्वयंपाकाला पाक कला का म्हणतात याचा प्रत्यय आपण जेव्हा उकडीचा मोदक बनताना बघतो तेव्हा येतो. एखादं वाद्य वाजवणारा सराईत हात, कॅनव्हासवर रंगाची उधळण करणारा चित्रकाराचा हात आणि मोदकांच्या सुरेख कळ्या साकारणारे हात, हे अगदी मला एकसारखेच वाटतात. प्रत्येक उत्कृष्ट मोदकामध्ये एक प्रकारची कलेची निर्मितीच होत असते, त्यामुळे सर्व गोड पदार्थांमध्ये उकडीच्या मोदकाला ध्रुवासारखं आढळ पद आहे असं मला कायम वाटत आलं. त्यात बाप्पाच्या आवडीचा पदार्थ असल्यामुळे एक प्रकारचं पावित्र्य सुद्धा. त्यामुळेच मोदक हे आधी आपल्या डोळ्यांना तृप्त करतात आणि जिभेवर ठेवल्यावर स्वर्गसुख देतात. मूळ खोबरं आणि वेलची याचं व्यवस्थित प्रमाण एकरूप झालं पाहिजे आणि त्याचा स्वाद आणि वरच्या पारीचा स्वाद ह्या दोन्ही गोष्टी मॅच झाल्या पाहिजे आणि जितका तो चवीला खायला सुंदर दिसला म्हणजे तितका तो दिसणीला सुद्धा सुंदर दिसला पाहिजे, म्हणजे तेवढ्या त्या पाकळ्या, सुबकदार नाक हे सगळं त्याच्यात आलं पाहिजे, तर तो उत्कृष्ट मोदक. वा, आता तुम्हाला कुठल्याही सणाला नाही, कुठल्याही क्षणाला मोदक उकडीचे अवेलेबल आहेत आणि वाफाळलेले गरम. आहा, हा व्हिडिओ मी कोलॅबरेट करत आहे मेढीज डेलिकसीज सोबत. मंडळींनो, आपल्या सुकीर्तजी चॅनलवरचं हे पहिलं कोलॅबरेशन आहे, ते सुद्धा अतिशय दर्जेदार आणि माझ्या आवडीच्या उकडीच्या मोदकांसोबत. हे सगळं तुमच्यामुळे शक्य होतंय, त्यामुळे तुम्हा सगळ्यांची सुद्धा मनापासून कृतज्ञता. तुम्ही 12 महिने मोदक कसा आणि कुठून ऑर्डर करू शकता हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगूच. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. दर बुधवारी इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन आपण येत असतो आणि आता आपण सगळे एक्सायटेड आहोत कारण गणपती येत आहेत. यस, बाप्पा आपल्या घरी येत आहेत आणि गणपती म्हणलं की अजून एका गोष्टीची खूप जास्त एक्साइटमेंट असते, आपण आतुरतेने वाट बघतो आणि ती म्हणजे उकडीचे मोदक. म्हणजे ना, मला असं काय वाटतं की जगातले बाकी पदार्थ एकीकडे आणि उकडीचा मोदक एकीकडे. पण कसं आहे माहिती का, की पुरणपोळी किंवा गुलाबजाम, जिलेबी तुम्ही अशी इच्छा केलीत आणि जाऊन विकत घेतली, असे उकडीचे मोदक नाही आहेत. जसे उकडीचे मोदक बनवायला प्लॅन करावा लागतो, तसंच उकडीचा मोदक खायचा जरी असेल तरी तुम्हाला आधी प्लॅनिंग करावं लागतं, त्याची ऑर्डर द्यावी लागते आणि मग ते तुमच्या घरी येतात. अशी तुमच्या मनात इच्छा आली आणि उकडीचा मोदक तुमच्या समोर आला, असं होत नाही, म्हणजे असं होत नसायचं, पण आता हे होणार आहे. कारण तुमच्या मनात आलं की आज मला उकडीचा मोदक खायचा आहे, तर अगदी 15-20 मिनिटात पण तुमच्या पानात तो हजर होईल. आणि ही किमया साधलेली आहे मेढीज डेलिकसीजनी आणि त्यांनाच आपण भेट द्यायला आज आलेलो आहोत. गणपतीच्या दिवशी 25,000 मोदकांची ऑर्डर ते पूर्ण करणार आहेत. फॅक्टरी आहे मोदकांची, म्हणजे ही किती भारी गोष्ट आहे ना, की बाकी गोष्टींच्या फॅक्टऱ्या असतात पण हाताने बनणाऱ्या मोदकाची पण फॅक्टरी आहे. येस, आणि त्याच फॅक्टरीला आपण भेट द्यायला आलो आहे आणि आपल्यासोबत आहे आकाश मेढी, मेढी डेलिकसीजचे. आकाश, स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. थँक्यू. आणि मला ही कॉन्सेप्ट ऐकूनच खूप भारी वाटतंय की तुमची मोदकांची फॅक्टरी आहे, म्हणजे हे सांगायला पण किती भारी वाटतं की माझी मोदकाची. बरोबर, मोदकाची फॅक्टरी आणि ती सुद्धा उकडीच्या मोदकांची. येस येस, आणि खास करून हँडमेड हँडमेड मोदकांची. तर आम्हाला ना ही सगळी प्रक्रिया जाणून घ्यायची आहे नक्की. आणि यावर्षी गणपतीला किती मोदक तुम्ही देणार आहात? पहिल्या दिवशी आपल्याकडे 25,000 ऑर्डर, आता आपल्याकडे ऑर्डर रजिस्टर्ड आहे 25,000 मोदक. येस. बरं, आणि हे सगळे बनणार आहेत? येस येस येस. आणि आय थिंक तुमचे 365 डेज पण मोदक, 365 डेज मोदक आपल्याकडे असतात. अगदी तुम्ही सांगितलेल्या पुढच्या अर्ध्या तासात आपल्याकडनं मोदक तुमच्या दुकानात और तुमच्या घरी हे अवेलेबल होऊ शकतात. आणि मोदक बनवणं, म्हणजे उकडीचा मोदक हाताने, ही तशी कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया आहे अगदी. आणि छान गोष्ट पण मला वाटते कारण म्हणूनच उकडीचा मोदक याची मोनोपोली अजूनही मराठी माणसाच्या हातात आहे, ती कुठल्याही अमराठी माणसाच्या हातात गेलेली नाहीये, कुठल्याही चेन्स मध्ये ती गेलेली नाहीये, फूडचे ज्या चेन्स आहेत त्याच्या. बरोबर बरोबर. तर मला एक सांग की कशी किमया साधली आहे इतक्या मोठ्या क्वांटिटीनी मोदक बनवण्याची, ती प्रोसेस मला अख्खी बघायची. नक्की नक्की. तर आपण बघूयात कसा बनतो इतक्या मोठ्या क्वांटिटीत उकडीचा मोदक. चला, स्वागतच मोदकांनी केलेलं आपलं. चला, उकडीच्या मोदकाच्या फॅक्टरीचे 2 युनिट आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणात लागणारं मोदकाचं सारण बनतं, तर दुसऱ्या युनिटमध्ये 1000 मोदक हाताने वळले जातात.
आम्ही पहिल्यांदा सारणाच्या युनिटमध्ये गेलो जिथे हजारो नारळ खवणण्याचं काम चालू होतं. एवढे सगळे नारळ हाताने खवणं शक्य नाही, त्यामुळे ते मशीनवर खवणले जातात. दिवसाला साधारण किती नारळ लागतात आपल्याला? दिवसाला जवळपास 2 ते 2500 नारळ आपण दिवस पर डे आपण सारण बनवतो. 2 ते 2500 नारळ. आणि गणपतीच्या दिवशी किती नारळ लागणार आपल्याला? टोटल आपल्याला 40 ते 45 हजार नारळाचं सारण पहिल्या दिवसाला लागतं. बापरे, 45 हजार नारळ. म्हणजे ट्रक, आय थिंक किती ट्रक भरतात? एक मोठा आयशर ट्रक म्हटला तरी चालेल. आपण ते खवलेला जो नारळ असतो तो पूर्णपणे निवडून घेतो, कारण मशीनवरती नारळ खवल्यामुळे कधी कधी त्याच्यामध्ये करवंटीचा तुकडा म्हणा किंवा नारळाच्या मागच्या बाजूचा जो काळा भाग असतो तो त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे तर सारणामध्ये ते चवीला येऊ नये याच्यासाठी आपण तो नारळ पूर्णपणे खवलेला नारळ निवडून घेतो. त्यानंतर गुळ वितळवला जातो आणि वितळलेल्या गुळामध्ये खोबरं मिक्स केलं जातं. ते एकत्रित मिळून यावं म्हणून अर्धा तास ते मिक्स करण्याची प्रक्रिया चालते. गुळामध्ये एकरूप झाल्यानंतर छान रंग येतो आणि मग तयार होतं दररोज शेकडो किलोंचं सारण. गुळ आणि खोबरं हे जगातलं सर्वोत्कृष्ट कॉम्बिनेशन मला वाटतं, कारण त्याचे असं ते म्हणतात ना की असं एकत्र ते मिळून येतं. मी बघूयात की सारणाची चव कशी आहे. अप्रतिम गुळाबरोबर मिक्सचर, जसं आकाशने सांगितलं की खूप छान वेळ मिक्स केल्यामुळे जसं एकरूप झालंय आणि सुंदरशी जायफळाची चव त्या सारणाला आहे. सो आता आधी आपण मोदकाच्या उकडीपासून स्टार्ट करूया. येस, कड जी असते ना, येस, यासाठीचा तांदूळ का तुम्ही खास कुठला तुमचा ठरलेला आहे? प्युअर आपण आंबेमोहर तांदूळ वापरतो आणि तो दळला सुद्धा आपल्याकडेच जातो. कन्सिस्टन्सी राहील. येस एक्झॅक्टली, आपण तो दळून सुद्धा बाहेर न घेत नाही. सो आता उकड तयार झाल्यानंतर तिथे आपण उकडीचं पीठ घेऊन पुन्हा एकदा हाताने त्याचा एक शेवटी जो हाताचा टच म्हणतो हाताने एकदा पुन्हा एकदा मळून घेऊन त्याचे गोळे बनवले जातात. ओके, आणि ते गोळे पुढे आपल्याकडे पुढे त्याची पारी होते. बरं, आणि पारी झाल्यानंतर मग पुढे तो जो नक्षीकाम जे म्हणतो आपण, जे सगळ्यात महत्वाचं काम आहे, ते नक्षीकाम ते पुढे हातावरती केलं जातं. त्यानंतर सगळ्यात अवघड भाग म्हणजे हे मोदक हाताने वळणं. खरं तर घरामध्ये सुरू झालेला हा छोटासा घरगुती व्यवसाय भारती मेढी यांनी बायकांच्या बचत गटांच्या माध्यमातून पुढे नेला. मेढींनी 30 ते 40 बायकांना ट्रेनिंग देऊन त्यांची टीम तयार केली, त्यामुळे कसलीही क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता मोठ्या क्वांटिटीमध्ये उकडीचे मोदक तयार होत आहेत. प्रत्येक मोदकाला 12 ते 13 कळ्या आहेत आणि सुंदर नाकही असल्यामुळे प्रत्येक मोदक हा एकसारखा दिसतो. शेकडो मोदक भराभर तयार होत होते, ते सुद्धा हाताने एकसारख्या कळ्या देऊन. तुम्ही कधी सुरुवात केली होती या सगळ्या उकडीच्या मोदक ऑर्डर करण्याची? सुरुवात कधीपासून? उकडीच्या मोदक ऑर्डर करायला सुरु केली ती मी 2009 पासून सुरुवात केली. उकडीच्या मोदक ऑर्डर घरी बनवायचं? हा, आधी घरी घरगुती पद्धतीत बनवत होतो. मग हळूहळू आम्ही बचत गट स्टार्ट केला. मग त्याच्यातनं आम्हाला बचत गटातनं आम्हाला प्रोत्साहन मिळालं की तुम्हाला जो चांगला पदार्थ येत असेल तर तो तुम्ही करून आणा म्हणून सांगितलं होतं. मग आम्ही ते करून नेले होते. तर त्याच्यामध्ये मी कोकणातले असल्यामुळे मी उकडीचा मोदक करून घेऊन गेले. मग त्यांना तो सरांना आवडला. आवडल्यानंतर त्यांनी आम्हाला स्टॉल प्रोव्हाइड केला. आम्ही पहिली ऑर्डर घेतली ती 2000 ऑर्डर घेतली होती सगळ्यात पहिली. मग तेव्हा सगळं काम आमचं हातावर होतं. नारळ खोवण्यापासून पीठ मळण्यापर्यंत ए टू झेड गोष्टी आम्ही हातावर करत होतो. अगदी 35-1 मोदकाचीच ऑर्डर होती सगळ्यात पहिली. सुरुवात करण्यापासून ते एंड पर्यंत व्यवस्थित काम झालं तरच तो ओके होतो. नाहीतर त्याचा एक माणूस जरी त्याच्यातल्या त्या लाईन मधला चुकला की तो मोदक पूर्णपणे फुकट जाऊ शकतो. क्वांटिटी आणि क्वालिटी याची रेअर संगम मेडींनी जुळून आणलेली आहे. पारी वळलेली असते, 12 ते 15 कळ्या असतात हात वळणीच्या. त्याचा एक आनंदच वेगळा आहे. कळतं की चव काय आमच्यासारख्या म्हणजे खवय्ये पुणेकरींना तर नक्कीच माहिती आहे की चव हा काय प्रकार. सगळे मोदक वळून झाल्यानंतर हे सगळे स्टीमर मध्ये उकडले जातात आणि मग बाहेर येतो वाफाळलेला मोदक. चेरी ऑन द टॉप म्हणतात तसं इथे केशर ऑन द टॉप, त्यामुळे मोदकाची शोभा केशरामुळे आणखी वाढते आणि चवही. एखाद्या लहान मुलांनी खेळण्याच्या दुकानात जावं आणि कसं ते भांबवतं ना, तसं काहीसं माझं झालंय. म्हणजे इतका आवडीचा पदार्थ आणि इतक्या लॉटमध्ये बनतोय आणि काय करू आणि काय नको असं मला झालेलं आहे. बाय द वे, ज्या गोष्टीची मी खूप जास्त वाट बघत होतो, अख्खी प्रोसेस बघत होतो, उकडीचे मोदक इतक्या क्वांटिटीमध्ये कसे बनतात, पण डोक्यात सतत हे चालू होतं की कधी मी एकदा खातोय. आणि फायनली ती मोमेंट आली आहे आणि आता मी ट्राय करणार आहे इथला उकडीचा मोदक. आणि मला काय वाटतं की कुठल्याही गोष्टीची जेव्हा तुम्ही प्रोसेस जाणून घेता ना तेव्हा त्याची चव आणि अजून वाढते. तर छानपैकी केशर लावलेलं आहे, डोळ्यांनीच मी तृप्त झालेलो आहे. आता खाऊन बघूयात. वा,
खाल्ल्यानंतर जे काय आत्मिक सुख मिळतं ना, म्हणजे उकडीच्या मोदकांना तोडच नाही. आणि इतक्या क्वांटिटीमध्ये बनून सुद्धा जी क्वालिटी याची, म्हणजे आपण घरी छानपैकी आपली आई आजी बनवते ना, तशीच चव आहे, एकदम छान हातांची चव आहे. फार सुरेख मोदक, इतकं परफेक्ट शिजलेली उकड आहे. त्याचा जी जाडी पण आहे, त्याची थिकनेस पण तो परफेक्ट आहे. सारणाचा गोडवा उत्तम, रंग बघूनच कळतं, जनरली सारणाचा रंग बघूनच कळतं की कसं सारण असणार आहे. सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. हलकीशी वेलचीची चव, जायफळाची चव, प्लस वरती त्यांनी केशर पण दिलं, त्यामुळे तो केशराचा पण एक आरोम आहे. त्यामुळे आहा, खाल्ल्यावर तृप्त आणि वसूल अशीच भावना फक्त मनामध्ये येते. अप्रतिम उकडीचे मोदक आहेत आणि मला भारी वाटते की आपल्याला हे कधीही मनात जेव्हा येईल तेव्हा मिळू शकतात. बाय द वे, तुम्हाला मेढीज डेलिकसीजचा मोदक अगदी 12 महिने कधीही ऑर्डर करायचा असेल तर नक्की कुठे संपर्क साधायचा याच्या सगळ्या डिटेल्स आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. तिथून तुम्ही थेट ऑर्डर करू शकता. मी यांचा मोदक अगदी 100% रेकमेंड करीन. त्यामुळे उकडीच्या मोदकाचा आनंद आता फक्त सणाला नाही तर प्रत्येक क्षणाला तुम्ही घेऊ शकता.